मित्रांनो, भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद NCERT च्या वतीने संपूर्ण भारतामध्ये नॅशनल अचीवमेंट सर्वे, ज्याला आपण नॅस म्हणजेच राष्ट्रीय संपादनुक चाचणी, ही नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना ही चाचणी काय आहे, ही चाचणी कशी होणार, कोणत्या वर्गांसाठी होणार, प्रश्नांचे स्वरूप कसे असणार, या चाचणीचे महत्त्व काय, याची इत्यंभूत माहिती देणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. महाराष्ट्रामध्ये नॅशनल अचीवमेंट टेस्ट ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात येईल. अत्यंत थोडक्यात सहज सोप्या भाषेमध्ये राष्ट्रीय संपादनुक सर्वेक्षण चाचणी म्हणजेच नॅस टेस्ट कधी होणार, केव्हा होणार, कशी होणार, याची परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. परीक्षेमध्ये प्रविष्ट होत असताना या साऱ्या गोष्टी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना ज्ञात असणं आवश्यक आहे. ही चाचणी शिक्षक किंवा अध्यापनाच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी नाही. चाचणीची रचना, विद्यार्थ्यास कशाचे ज्ञान आहे, समज कशाची आहे आणि विविध संदर्भाने प्रयुक्त करण्यास समर्थ आहे का, याचे अध्ययन करण्यासाठी आहे. इयत्ता 3, 5, 8 ही चाचणी असणार आहे. चाचणीचे स्वरूप कसे असेल बघा. ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच MCQ म्हणजे पर्यायी प्रकारचे प्रश्न नॅस या चाचणीमध्ये असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतील. त्यातील योग्य पर्यायाला विद्यार्थ्यांनी गोल करणे अपेक्षित आहे. परीक्षेचे स्वरूप पॅटर्न समजून घेतल्यानंतर आपण आता ही परीक्षा नेमकी कशी होणार ते समजून घेऊया. इयत्ता 3 व 5 भाषा, गणित व विज्ञान म्हणजे पर्यावरणशास्त्र या 3 घटकांवर आधारित एकूण 45 प्रश्नांची एकच चाचणी होईल, ज्यासाठी 30 मिनिटे वेळ असेल. इयत्ता 8 भाषा, गणित, सायन्स, पर्यावरणशास्त्र म्हणजे एन्व्हायरमेंट सायन्स व त्यासोबतच अजून एक विषय सामाजिक शास्त्र, सोशल सायन्स, अशा 4 घटकांवर आधारित एकूण 60 गुणांची एकच चाचणी होईल व त्यासाठी 120 मिनिटं वेळ असेल. 3 व 5 एक तास आणि 8 ला 2 तास वेळ असेल. 3 परीक्षा 45 गुणांची आणि 8 परीक्षा ही 60 गुणांची असेल, हे आपण लक्षात घ्यायला हवं. राष्ट्रीय संपादनुक चाचणीमध्ये म्हणजे नॅश टेस्टमध्ये नेमके प्रश्न कोणत्या अभ्यासक्रमावर विचारले जातील, हा प्रश्न बरेचदा विचारला जातो. नॅश चाचणीचा अभ्यासक्रम कोणता असणार, हा प्रश्न विचारत असताना विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी लक्षात घ्यायला हवं की नॅस चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना विशिष्ट असा अभ्यासक्रम नसून, स्वतंत्र असा सिलॅबस तयार केलेला नसून, सर्व प्रश्न त्या त्या इयत्तांच्या म्हणजे 3, 5 व 8 इयत्तेला ज्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांवर आधारित असणार आहेत. मुलांच्या आकलन अभिव्यक्तीला, त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेला आणि त्यांची एकूणच जी अध्ययन क्षमता आहे ती तपासण्याच्या अनुषंगाने प्रश्नांचे स्वरूप आणि प्रश्नांची रचना असेल. चाचणीसाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरून पर्यवेक्षकीय अधिकारी उपस्थित राहतील. या चाचणीमध्ये वर्गातील फक्त 30 विद्यार्थी सहभागी होऊ शकतील, परंतु चाचणीच्या दिवशी 100% उपस्थिती ठेवणे अभिप्रेत आहे. ही चाचणी संपूर्णपणे अधिकाऱ्यांच्या व यंत्रणेच्या नियंत्रणाखाली होणार असल्याने विद्यार्थ्यांकडून अधिक सराव करून घेणं अभिप्रेत आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका व OMR सीट उत्तरपत्रिका प्रविष्ट केल्या जातील, ज्या सीलबंद असतील. विद्यार्थ्यांना OMR सीटमध्ये म्हणजेच उत्तरपत्रिकेमध्ये उत्तरे नोंदवायची आहेत, जी पुढील कार्यवाहीसाठी पर्यवेक्षक आणि पर्यवेक्षकीय यंत्रणा परीक्षा संपल्यानंतर जमा करतील. आता मॅथ्स टेस्टचा रिझल्ट कसा असणार आणि कधी येणार याची उत्सुकता सगळ्यांनाच असणार आहे. राष्ट्रीय संपादनुक चाचणी म्हणजेच नॅस एक्झामचा रिझल्ट हा
परीक्षेच्या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी राज्यस्तरावरील OMR पद्धतीने झाल्यानंतर होईल. प्रत्येक तालुक्यांनीहाय निकाल वेबसाईट तसेच NASच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिला जाईल. यातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक तालुक्याची तुलना करता येईल. राज्यातील जिल्ह्यातील कुठला तालुका कुठला जिल्हा कुठल्या क्षमतेमध्ये मागे पुढे आहे हे समजेल. यामध्ये शैक्षणिक क्षमता किंवा कोणता तालुका मागे पडला आहे हे शोधणं नसून या चाचणीच्या माध्यमातून पुढील कृती कार्यक्रम तयार करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आलेल्या निकालावरून NCERT SCERT आणि DIE CPD यांच्याकडून कृती कार्यक्रम तयार केला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी संबंधित तालुक्यांना करावयाची आहे. जे विद्यार्थी अध्ययन क्षमतांमध्ये मागे पडले आहेत अभिवृत्ती आणि सर्जनशीलतेमध्ये मागे पडले आहेत अशा विद्यार्थ्यांना त्या क्षमतेच्या पातळीवर आणण्यासाठी कृती कार्यक्रम तयार केला जाईल. सगळ्यात महत्त्वाचं या चाचणीच्या संदर्भात कोणतीही शंका अडचण प्रश्न असतील तर विद्यार्थी पालक शिक्षकांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. प्रत्येक प्रश्नाचं शंका समाधान आपल्या चॅनलच्या माध्यमातून करण्यात येईल. सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NAS चाचणीच्या सराव चाचण्यांचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. तेही विद्यार्थ्यांनी नक्की पहावे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ व शैक्षणिक मार्गदर्शन करणारी माहिती उपलब्ध आहे. सगळ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.